कळवण तालुक्यातील देसराणी शिवारात अवैध गावठी दारूच्या हातभट्ट्या कळवण पोलिसांनी आज उद्ध्वस्त करत धडक कारवाई केली. या कारवाईमुळे तालुक्यात गावठी दारू तयार करणाऱ्यांचे धाबे दणादले आहे. तालुक्यात देसराणी शिवारातील पुनद नदीच्या काठी गावठी दारू तयार होत असल्याची खात्रीशीर माहिती कळवण पोलिसांना मिळाल्याने पोलीस अधीक्षक सचिन पाटील, उपविभागीय पोलीस अधिकारी अमोल गायकवाड तसेच पोलीस निरीक्षक समाधान नागरे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस पथकाने सकाळी 6 वाजता देसराणी शिवारात पुनद नदी काठी बनवत असलेल्या गावठी दारूच्या हातभट्ट्यावर छापा टाकला. त्यावेळी तेथे गावठी दारू तयार करणारा शिवाजी श्रीपत वाघ राहणार देसराणे हा झाडाझुडपाचा फायदा घेऊन पसार झाला. सदर ठिकाणी दारू बनवण्यासाठी लागणारे नवसागर, काळा गुळ, मोह, पशूच्या जनक्रियेपासून वापरले जाणारे द्रव्य असा 16,500 रुपयांचा मुद्देमाल पंचक समक्ष पोलिसांकडून नष्ट करण्यात आला. त्यावेळी पोलीस नाईक पी बी डंबाळे यांच्या फिर्यादीवरून संबंधित अवैध गावठी दारू तयार करणारा शिवाजी वाघ याच्या विरुद्ध कायदेशीर फिर्याद दिली असून पोलीस त्याचा शोध घेत आहेत. वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली PSI महेश निकम, पोलीस हवालदार मधुकर तारू, पोलीस नाईक पुंडलिक डंबाळे, पोलीस बोरसे सचिन राऊत, पोलीस मित्र भास्कर चव्हाण आदींनी सदर कारवाई केली. एनसीएनसाठी प्रतिनिधी किरण आहिरे, नांदुरी.